मुंबईत आज देखील मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णवाढ झाली आहे. मागच्या 24 तासात मुंबईत 8,832 नवीन कोरोना रुग्णांची भर पडलेली आहे, तर दिवसभरात 20 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णवाढ होतीये आणि ऍक्टिव्ह रुग्णांचा विचार करायला गेलं तर मुंबई सध्या दुसऱ्या स्थानी आहे. देशात सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण असलेल्या जे जिल्हे आहेत त्या पहिल्या 10 जिल्ह्यांमध्ये मुंबईचा देखील समावेश होतो, तर पुणे पहिल्या स्थानावरती आहे. त्यातच आता मुंबईत आज पुन्हा 8,832 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे नागपूरमध्येही कोरोनाचा कहर सुरूच आहे. दिवसभरात 60 जणांचा मृत्यू झालाय, तर 4,108 नवे कोरोना बाधित आढळून आले. मृतांमध्ये शहरातील 27 तर ग्रामीण भागातील 30 आणि जिल्ह्याबाहेरील तिघांचा समावेश आहे. आज दिवसभरात 3,214 रुग्णांनी कोरोनावर मातही केली आहे. साताऱ्यातही कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळतोय. दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा वाढतच चाललाय. जिल्ह्यात एका दिवसात 742 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे, तर सध्या 4,534 जणांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. साताऱ्यात आतापर्यंत 66,805 रुग्ण बाधित झालेत, तर आतापर्यंत साताऱ्यामध्ये 1,910 रुग्णांचा कोरोनानं बळी घेतलाय. नाशिकच्या ग्रामीण भागातही कोरोनानं विळखा घालायला सुरुवात केलेली आहे. सटाण्याच्या नामपूरमध्ये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आजपासून पुढचे 4 दिवस जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आलाय. या जनता कर्फ्यूला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच आस्थापनं बंद होत्या. जनता कर्फ्यूच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे. मालेगावात कोरोना परिस्थिती चिंताजनक झाली आहे, त्यामुळे कृषी मंत्री दादा भुसे यांनी आढावा बैठक घेतली. आसपासच्या परिसरातून मालेगावात रुग्ण येत आहेत, त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडतोय. त्यासाठी ऑक्सिजन बेड वाढवण्याचे आदेश दिलेत. होम क्वारंटाईन रुग्णांची घरोघरी जाऊन तपासणी करण्याचे आदेशही भुसेंनी दिले. चंद्रपूर जिल्ह्यातील लसीकरण केंद्र बंद होण्याच्या मार्गावर आहे. तालुक्यातील आरोग्य केंद्रांवर केवळ 3,000 लसींचे डोस उरलेत, ते आज दिवसभरात संपतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. जिल्ह्यात 29 लसीकरण केंद्र आहेत. जिल्हा प्रशासनाकडून 1,17,000 लसींची मागणी करण्यात आली होती. प्रत्येक ठिकाणी थोड्या प्रमाणात डोज आहेत, परंतु एकूण असं 3,000 वर डोज नाही आहे. म्हणजे आपल्या जिल्हा स्तरावरमध्ये जसं कॉर्पोरेशन्स याला जवळपास 1,700 जवळपास डोजेस आहेत आणि पेरिफेरीला जवळपास 1,300 डोजेस आहेत. जसे एकूण मिळून असलं 3,000 डोज आहेत, तर हे 3,000 डोज जे आहेत ते एक दिवस म्हणजे उद्याच होईल ते, आणि त्यानंतर आपल्याला याचं तुटवडा निर्माण होईल. धुळे जिल्हा कारागृहात 45 वर्षांवरच्या कैद्यांना लस देण्यात आली. पालिकेच्या आरोग्य विभागानं लसीकरण केलं. कैद्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे